नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवनेरी एक्झाम स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे पहा मित्रांनो शिक्षक भरतीसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे की जून पर्यंत नवीन शिक्षक शाळेत येणार तेहतीस हजार जागांसाठी तब्बल पाच लाख अर्ज ही बातमी आपण सविस्तरपणे पाहणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या शेजारी बेल ऐकून आहे ते देखील प्रेस करा जेणेकरून अशाच नवीन अपडेटच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेत मिळत जातील तर पहा मित्रांनो जे काही आपले शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर ते वारंवार म्हणतात की तीस हजारांची भरती आपण येत्या नवीन वार्ष नवीन वर्षामध्ये शैक्षणिक वर्षामध्ये करणार आहोत तर आपण आय होप सो की ही भरती लवकरात लवकर होईल आणि जूनपर्यंत नवीन शिक्षका उमेदवारांना जॉईनिंग मिळेल तर पहा मित्रांनो बातमी काय आहे आपण सविस्तरपणे पाहूया एका बकुळ नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू असताना रिक्त असलेल्या राज्यातील तेहतीस हजार शिक्षकांच्या जागा जूनपर्यंत भरल्या जातील असे स्पष्टीकरण शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे तर नव्या शैक्षणिक धोरणात प्राथमिक शाळांच्या सक्षमीकरणाची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे तर पहा महाराष्ट्रात बऱ्याच शाळांमध्ये शिक्षक हे अतिरिक्त झाल्यामुळे सहाशे शिक्षणा शिक्षकांना अतिरिक्त ठरवण्यात आले होते मात्र आधार कार्ड लिंक न होण्याचे कारण शिक्षण विभागाची वेबसाईट कार्यरत नसल्याचे सांगितली जात आहे आजही काही शाळांच्या आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड लिंक झालेले नाही त्यामुळे शिक्षक भरतीसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे तथापि भरती प्रक्रिया गतिमान केल्यामुळे जूनच्या नवीन शैक्षणिक वर्षात नवे शिक्षक मिळतील असे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले आहे शिक्षकांची सार्वाधिक पदे ही ग्रामीण भागात रिक्त आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील जवळपास तीन हजार शाळा एक शिक्षके आहेत राज्यात शाळा शाळा असून या, या बंद करण्याचा घाट शिक्षण विभागाने विभागा घेतला होता मात्र आता शिक्षण विभागाने यावर क्लस्टरची मात्रा शोधली आहे पुण्यातील पानशे धरण भागातील वीस पटसंख्येच्या सोळा शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा तयार केली आहे त्यामुळे तीनशे वीस शा विद्यार्थ्यांची एक शाळा सुरू होत आहे राज्यात पटसंख्येच्या दोन हजार शाळामध्ये क्लस्टरचा नवा प्रयोग राबवला जाणार आहे पुण्यातील तीनशे वीस विद्यार्थ्यांसाठी सोळा शाळांमधील शिक्षक उपलब्ध असून पहिली ते आठवीपर्यंत हे शिक्षक कार्यरत राहणार आहेत राज्यात शाळांच्या सक्षमीकरणासाठी मॉडर्न स्कूलची संकल्पनाही पुढे आली आहे यामध्ये श्री योजनेअंतर्गत निवड झालेल्या शाळांना प्रत्येक शाळेला जवळपास सत्तर लाखांचा निधी देऊन शाळांना भौतिक विकास केला जाणार आहे डिजिटल वर्ग खोल्या डिजिटल ग्रंथालये यासह भौतिक सुधारणा व शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातील राज्यातील पाचशे सोळा शाळांची यासाठी निवड करण्यात आली आहे हा प्रयोग एका बाजूला होत असताना क्लस्टरच्या माध्यमातून शाळांचे समायोजन होणार आहे शिक्षण मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार पहा हे जे काही नवीन शैक्षणिक धोरण राबवले जाणार आहे तर ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण असणार आहे बरोबर तर पहा पूर्व प्राथमिक प्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा प्रयत्न केला असून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणावर सहा टक्के खर्च करण्याच्या सूचना दिल्या आहेत शिक्षणामध्ये गळतीचे प्रमाण शिक्षकांच्या योग्य मूल्यमापनाची प्रक्रिया या सर्व बाबींचा नवीन शैक्षणिक धोरण आणताना या निर्णयामध्ये विद्यार्थी केंद्रित विचार असून संपूर्ण शिक्षण विभाग फक्त मुलांच्या शिक्षणासाठी सर्व स्तरांवर काम करेल तर पहा मित्रांनो ही होती शिक्षक भरतीविषयी अतिशय महत्वाची बातमी जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका